आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा 75वा वर्धापन दिन, त्यानिमित्ताने जळगाव इथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडले. यावेळी जिल्हा पोलीस दलाच्या सशस्त्र जवानांनी ध्वजाला सलामी दिली आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करून त्यानंतर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी तसंच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक देखील मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी पावसानं देखील जोरदार हजेरी लावली. झेंडावंदन समारंभानंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उच्च कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या वारसांना तसंच उपस्थित ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्राणाची आहुती दिली अशा अनेकांच्या त्यागातून आपल्याला हे स्वराज्य मिळाले आहे. अशा या स्वातंत्र्य लढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात वीरांना मी त्रिवार नमन करतो. सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक सैनिक, शेतात जाबणारा शेतकरी, कारखान्यात काम करणारा कामगार, वैज्ञानिक, शाळा महाविद्यालयातील शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, कलावंत, खेळाडू, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, स्वयंसेवी संस्था अशा सर्व प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिक अशा सर्वांच्या देशाचे उभारणीमध्ये मोलाचे योगदान आहे. त्यांचे योगदान आपण विसरू शकत नाही. आज राज्य, देश विविध क्षेत्रात अग्रेसर आहे, त्याचे श्रेय देशातील प्रत्येक नागरिकाला आहे.